बातमी आहे पुण्यातून, पुण्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. 18 मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे मान्सून नामण्याच्या खबरदारीने प्रशासनाने तयारी केलेली आहे. पुण्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 18 मे पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर मान्सून लांबण्याच्या खबरदारीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे आता जनजीवनावरही परिणाम होताना दिसतोय. पुण्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर 18 मे पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर मान्सून लांबण्याच्या खबरदारीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी या फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत. तर प्रतीक्षा, काय सांगाल, पुण्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे, या संदर्भात ताजा तपशील. नक्कीच, प्रशासनाने आणि पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे की दर गुरुवारी 18 मे पासून दर गुरुवारी पुण्यात पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळजवळ 8 TMC पाणी वाचणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुणे शहराला रोज 1.8 TMC पाणी लागतं आणि त्यानुसार आता दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद केल्यामुळे थोडंफार पाणी वाचू शकतं, जे पुढे जाऊन 5 ते 6 दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो. जेव्हा जेव्हा पाण्याची टंचाई होईल असं एकूण पाणी पुरवठा महानगरपालिकेचे पाणी पुरवठा जे सल्लागार आहेत त्यांचं म्हणणं आहे. परंतु अवकाळी पाऊस होत आहे, राज्यात जेवढा पाणी साठा नाही तेवढा पुण्यात पाणी साठा आहे. तरी देखील ही पाणी कपात का केली जात आहे याचं मात्र उत्तर अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. कारण पुण्याला एकूण 4 धरणं आहेत आणि या 4 धरणातही मुबलक असा पाणी पुरवठा आहे. तरी देखील 1 दिवसाआड किंवा दर गुरुवारी पाणी पुरवठा का केला जात आहे याचं उत्तर अद्याप ते स्पष्ट करू शकलेले नाहीये. मात्र प्रतीक्षा, आताच बातमी समोर येत होती की धरणांमध्ये, पुण्यातील धरणांमध्ये, पुणे विभागामध्ये 28% पाणी साठा आहे, या संदर्भात ताजा तपशील. नक्कीच, 28% पाणी साठा हा असला तरी देखील ज्या प्रकारे अवकाळी पाऊस होत आहे, धरण क्षेत्रात पाऊस होत आहे, त्यानुसार पाणी साठा हा मुबलक प्रमाणात आहे. परंतु असं म्हटलं जात आहे की मान्सून हा लांबण्याची शक्यता आहे आणि त्याची खबरदारी म्हणून पाणी जपून वापरण्यासाठी पुणेकरांना आवाहन करण्यात आलेलं आहे. परंतु कुठेतरी पुणे शहरामध्ये किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये जास्त गावांचा समावेश झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी पाणी टंचाई ही होत आहे आणि त्याच्यामुळे ही सर्व खबरदारी, कारण की आता 36 गावांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे महानगरपालिकेमध्ये, त्याच्यामुळे त्यांना अतिरिक्त पाणी पण पुरवणं महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे हा सर्व भार लक्षात घेता पाणी पुरवठा हा कमी दाबाने, कमी फरकाने आणि दर गुरुवारी पाणी साठा बंद केल्यामुळे सगळ्यांना समसमान पाणी वाटप केलं जाईल असं पालकमंत्री मध्यंतरी म्हटले होते आणि त्यानुसारच हा निर्णय घेतला आहे असं वाटतंय. धन्यवाद प्रतीक्षा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.